महिलांचे आणि बालकांचे सुरक्षतेचे जे अधिकार आहेत ते शासनाला दिलेले आहेत आणि महाविकास आघाडीचं हे जे सरकार आहे हे जे शक्ती कायदा आम्ही समोर आणतो आहे याचं आज कॅबिनेटनी मंजुरी दिलेली आहे आणि ह्या कायद्याअंतर्गत अट्रॉसिटीज असतील किंवा मग महिलांवर होणारे सायबर क्राईम्स असतील किंवा सोशल मीडियावर वर्बल हॅरेसमेंट किंवा फिजिकल हॅरेसमेंटच्या ज्या काही केसेस असतील त्या सगळ्यांमध्ये एक कडक कायदा होतो आहे. हे ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ही आहे की सहजासहजी जो कल्प्रेट आहे तो सहजासहजी मोकळा सोडला जाणार नाही. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार कृतीमध्ये काम करते आहे, फक्त बोलत नाही आहे आणि हा एक खूप मोठा ऐतिहासिक पाऊल या ठिकाणी टाकलं जात आहे. एखाद्या मुलीवर किंवा महिलेवर जर बलात्कार झाला तर त्याला कशा पद्धतीनं आपल्याला फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर शिक्षा देता येईल यासाठी त्याच्यामध्ये आय पी सीच्या कलमामध्ये, सी आर बी सीच्या कलमामध्ये आणि पॉस्कोच्या कलमामध्ये अमेंडमेंट करून बदल करून नवीन कायदा आणण्याचा प्रस्ताव त्या निमित्तानं मंत्रिमंडळात चर्चा झाली. आणि याच्यामध्ये जर एखाद्या स्त्रीवर किंवा मुलीवर जर बलात्कार झाला आणि त्याचे जर पुरावे मिळाले आणि तो जर सिद्ध झाला तर त्याला पहिले जन्मठेप होती ती आता मृत्यूदंडाची शिक्षा त्या निमित्तानं या बिलामध्ये प्रस्तावित केलेली आहे. त्याचबरोबर अशी एखादी घटना झाल्यानंतर त्याचा 15 दिवसामध्ये त्याची इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे, त्याची चार्जशीट झाली पाहिजे आणि चार्जशीट होऊन कोर्टामध्ये 30 दिवसामध्ये त्याची ट्रायल झाली पाहिजे. अशा पद्धतीनं या जो आम्ही जो बिल आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, जो कायदा आणण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रावधान केलेलं आहे, जेणेकरून अशा पद्धतीनं कुठे त्याच्या झाल्यानंतर त्याला जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. या दृष्टीनं आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली, शक्ती बिलाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव त्यानिमित्तानं विधानसभेमध्ये सर्व पक्षाच्या आमदारांसमोर त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर जर विधानसभेने जर याला मंजुरी दिली तर हा केंद्र शासनाकडे शेवटी मंजुरीला जाईल, राष्ट्रपतीकडे मंजुरीला जाईल आणि ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तशा पद्धतीचा कायदा आपल्याला अस्तित्वात आणता येईल.